बीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. आज एका महिलेने विधान भवनाच्या मुख्य द्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. या महिलेचं नाव राजलक्ष्मी असून ती नाशिक येथे युवा स्वाभिमान पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष आहे. आरोग्य समिती अध्यक्ष राजूल पटेल यांची भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहाबाहेर पीडित पालकांची शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी त्यांनी तुमच्या मुलांना पालिका रुग्णालयात दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का असं आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पालकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून पटेल यांच्या निलंबनाची मागणी केली होती. अखेर राजूल पटेल यांनी पालकांची माफी मागितली आहे. नमस्कार. भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामधील जे घटना घडली त्याच्याकरिता माहिती घेण्याकरिता मी आणि माझ्या आरोग्य समितीचे सदस्य आम्ही आज दुपारी तिथे गेलो होतो आणि गेल्यानंतर तिथे माझ्या मनात खूप संताप होता. नवजात बालकांचा मृत्यू हा खरं सहजासहजी 4 दिवसात 4 बालकं जाणं हे खूप चुकीचं वाटत होतं आणि त्यामुळे मी संतापलेली होती. माहिती घेतली डॉक्टरांकडनं, त्या संस्थेकडनं माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर खाली उतरली त्या संतापापोटी माझं ब्लड प्रेशर पण हाय झालं होतं असं मला जाणवत होतं आणि त्याच्यातच मी खाली उतरून तिथल्या लोकं जे बसली होती खाली त्यांना भेटायला गेली. दुखात होते म्हणून त्यांच्याशी बोलायला गेली, बोलली त्यांच्याशी. बोलताना त्यांनी अचानक मला सांगितलं की याची जबाबदारी घ्या तुम्ही, याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. तेव्हा माझ्या मनात आलं की जबाबदारी घेण्याचा विषयच नाही आहे, जबाबदारी आज घेण्याचा विषय नाही, उलट आपल्याला सगळ्यांनी मिळून अशा घटना पुढे होऊ नये ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून मी त्यांना बोलली असं. आणि त्याबरोबरच जर त्यांच्या मनाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागते आणि माझा कुठलाही असा आशय नव्हता की त्यांना दुखवायचं. तरीही आज हे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करणं आणि त्या दोषींना शिक्षा होणं हेच आपली जबाबदारी असणार आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मुंबईच्या वेशीवर रोखलेला जुना पेन्शनच्या मागणीचा मोर्चा पोलिसांनी टोल नाक्यावर रोखला होता, मात्र आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी मोर्चा पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. मुंबई महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये 4 दिवसात 4 नवजात शिशूंचा मृत्यू झाला असून इन्फेक्शनमुळे मृत्यू झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील डॉक्टर्सने वर्तवला आहे. या घटनेच्या पाहणीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर प्रसूतीगृहात आज दाखल झाल्या. ठाणे महापालिका समोर धरणे आंदोलनाला बसलेल्या लोकांची वाढत्या थंडीमुळे आणि मच्छरांमुळे प्रकृती खराब झाल्याने पोलिसांच्या सहाय्याने त्वरित ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जर कोणाचं बरं वाईट झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील असे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. कालपासून धरणे आंदोलनामध्ये आमचे जे समाज बांधव या ठिकाणी आमच्या सोबत कालपासून बसलेले आहेत, या आंदोलनामध्ये ह्या थंडीच्या गारठ्यामुळे आणि डासाच्या मच्छराच्या त्रासामुळे त्यांच्या हातापायाला सूज आलेली आहे, त्यांना ताप आलेला आहे, अंग भरून आलेलं आहे आणि छातीत दुखत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करून त्यांनी ॲम्ब्युलन्स दिलेली, त्यांना कळवा हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे. जर आमच्या चर्मकार बांधवाच्या जीवात जर काही बरं वाईट झालं तर याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील एवढं मी सांगू इच्छितो. सातारा नगरपालिके
महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने तेथील राजकारण तापू लागले आहे. आज सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन शुभारंभ करताना खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना लक्ष्य करत हिम्मत असेल तर आमच्या समोर येण्याचे धाडस दाखवा असे खुले आवाहन केले आहे. काय बाई सांगू, कस ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी मला झाले आज, असं म्हणायची वेळ आली. नारळ फोडी गँग, आम्ही नारळ फोडतो का तर कामं केले. एखाद्याचं संपूर्ण घरदार तर उद्ध्वस्त केलं नाही. चर्चेला यायचं असेल तर कधी, उदयनराजे कधी पण तयार आहे, पण धाडस पाहिजे. काय बोलायचं, या ठिकाणी एवढं प्रेम तुम्ही मला दिलं म्हणून आजपर्यंत कोणी काय पण म्हणू द्या, कमवलं ना, पैसे कमवले नाही, कमवलं तुमच्या सगळ्यांचं प्रेम कमवलं. आणि ते कधी गमवून देणार नाही. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. आपल्या विविध मागण्यांसाठी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने बेमुदत काम आंदोलनाचा आजचा 7वा दिवस असून शासन अजूनही यावर तोडगा काढू शकला नाही. आमच्या मागण्यांना शासनाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या असून शासनाने झोपेचे सोंग घेतलेले असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठे मंकाळ येथे आम्ही महाराष्ट्र राज्य महाविद्यालय विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या वतीने व आमच्या महासंघाच्या आदेशाने आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. दिनांक 18 डिसेंबरपासून आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं असून आज संपाचा 7वा दिवस आहे. यात आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की आश्वासित प्रगती योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जो GR काढला त्यास वित्त विभागाने मान्यता न दिल्यामुळे आमच्या 70% कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागलेला नाही, ही प्रामुख्याने मागणी आहे. तसेच आमची नोकरभरती ही प्रामुख्याने मागणी आहेत. याचबरोबर आमच्या 15 मागण्या आहेत, नोकरभरती नाही, तसेच आम्हाला जुनी पेन्शन नाही 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना, अशा आमच्या विविध मागण्या आहेत. आम्ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता प्रवेशावेळी प्रवेश अर्ज असेल, परीक्षा फॉर्म असेल, अशा वेळी आम्ही कधीही संप पुकारून शासनास किंवा विद्यार्थ्यास वेठीस धरलेले नाही. तरी शासनाने आत्ता चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमचा हा प्रश्न घेऊन आमच्यावर होत असलेल्या अन्यायावर त्यांनी चांगलं उत्तर द्यावं आणि आमच्या मागण्या मान्य करून आमचा संपास त्यांनी पूर्ण सहकार्य करावे, मी एवढीच माफक अपेक्षा करतो. जय हिंद. महाराष्ट्र नेव्हल NCC युनिटतर्फे सलग 13व्या वर्षी सागरी नौका मोहिमेचे आयोजन केले आहे. यंदा कोकण कोविड वॉरियर या नावाने ही मोहीम 10 दिवसात 10 बंदरांना भेटी देणार आहे. कोकण कोविड वॉरियर्स 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट की तरफ से ये कैंप मोस्ट एंटरप्राइजिंग नेव्हल युनिट 2 महाराष्ट्र युनिट कंडक्ट कर रही है. इसका मेन मकसद है कैडेट्स को सेलिंग करवाना. इसमें 2 और एजेंडा थे इस यूनिट से कि हम गेट वैक्सीनेटेड वॉज द मेजर एजेंडा एंड द अदर वन वॉज सागर, पुनीत सागर अभियान, जो बीच क्लीनिंग वॉज अनदर एजेंडा. इस दोनों एजेंडे को हम इस दौरान कंप्लीट किए हैं. ये तीसरा एजेंडा है जो मेन एजेंडा है, कैडेट्स को सेलिंग करवाना. इसका एक्सपीरियंस लेके आगे नेवी में अगर ऑफिसर्स बन के या सेलर्स बन के कैडेट्स जाएंगे
तो ये एक्सपीरियंस उनको बहुत मदद करेगा. इट इज़ वन इन अ लाइफ टाइम अपॉर्चुनिटी कि कैडेट्स को सेल करवा के या बोट पुल करके वी विल ट्रैवल फ्रॉम हियर. यहाँ से रत्नागिरी से हम कालबा देवी का आज रास्ता पूरा करेंगे और वहाँ पे हमारा एक लंच ऑर्गेनाइज्ड है एंड अ स्मॉल इवेंट ऑर्गेनाइज्ड है. एंड देयर ऑल्सो वी विल ट्राई टू प्रोपोगेंडा करेंगे हम कि फौज ज्वाइन करने के लिए, इंडियन आर्म्ड फोर्सेस ज्वाइन करने के लिए एनसीसी कैडेट्स हैं, यूथ हैं, तो मैक्सिमम लोगों से हम मैक्सिमम लोगों को हम प्रोत्साहित भी करेंगे इस माध्यम से. मेन मकसद हमने इस 10 दिन का मेनू करने का ये प्लान है कि एडवेंचर एक्टिविटीज़ और सेलिंग कल्चरल एक्टिविटीज़ के माध्यम से हम लोगों के मन में जागरूकता हम पैदा कराएं कि इंडियन आर्म्ड फोर्सेस ज्वाइन करें और हमारे जो समुद्री तट है उसकी रक्षा करें. और तीसरा और आखिरी है कि वैक्सीनेशन को हम प्रोत्साहित करें. ये तीनों एजेंडा हमने मीट किया है और आज एक और एजेंडे से हम इसको पूरा करने वाले हैं. थैंक यू. ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण 25 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू विक्रीसाठी बाजारात आले असून नाताळ निमित्ताने रत्नागिरीत चर्च रंगरंगोटी तसेच नियोजन करण्याची समीकरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी नितीन लाखन. आपण श्री महालक्ष्मी मिनी मॉलमध्ये आपलं स्वागत. पहिल्यांदा नाताळला सुरुवात झाली आहे. आता तसं बघत आता दिवाळीनंतर थोडंसं मार्केट आता सुरू होतं आहे. लॉकडाऊन पूर्वी लॉकडाऊनच्या काळात थोडंसं मार्केट कमी होतं. आता लॉकडाऊन उठल्यानंतर मार्केट सुरू झालं आहे. दिवाळीनंतर थोडंसं आता नाताळला लगेच सीझन सुरू झालं आहे. बऱ्यापैकी चांगली रिस्पॉन्स आहे यावेळी नाताळला. आमच्याकडे भरपूर व्हरायटी ठेवली आहे आम्ही यावेळी. आणि बाकी व्हरायटीमध्ये बघाल तर तुम्ही सगळं आता पाहिलं तिथे ख्रिसमस ट्री आहे, कॅप्स आहेत, डेकोरेशन्स आहेत, बाकी पोस्टर्स वगैरे आहेत. तसं बाकी बाजारपेठ जशी नाताळला सजली आहे तशी आम्ही पण प्रयत्न केला आहे सजवायचा. ग्राहकांचा पण चांगला प्रतिसाद आहे, लोक येत आहेत, खरेदी चालू आहे. बीड जिल्हावासियांना तब्बल 75 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आणि आज अखेर नगर ते आष्टी असे 60 किलोमीटर लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर लवकरच ताशी 144 किलोमीटर धावणाऱ्या हाय स्पीड रेल्वेची चाचणी केली जाणार आहे. हा सर्व प्रकार 1400 ते 1600 हेक्टरचं भूसंपादन या रेल्वेच्या प्रक्रियेसाठी लागतं. त्यापैकी 1200 ते 1200 असं भूसंपादन आत्तापर्यंत पूर्ण झालेलं आहे. अद्यापपर्यंत 450 ते 450 हेक्टर भूसंपादनच शिल्लक आहे. या भूसंपादन शिल्लक असणाऱ्या प्रोसिजरमध्ये बीड जिल्ह्याच्या त्या रुळावरनं रेल्वे कशी धावणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु इथल्या स्थानिकच्या राजकारण्यांनी आणि येथील खासदार मंडळींनी बीडच्या लोकांना वेड्यात काढण्यासाठी पहिले 10 किलोमीटरचा 13 किलोमीटरचा जो पट्टा 16 किलोमीटरचा झाला होता त्याच्यावरनं ट्रॅक फिरून बघा बीडला रेल्वे वेशीपर्यंत आली असे शब्दप्रयोग करून इथल्या लोकांचे खासदारकीला मतदान घेतलं. त्याच्यानंतर आता तोच प्रयोग 60 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण करून आता बघा बीडमध्ये 60 किलोमीटरपर्यंत रेल्वे आणली असं लोकांना फक्त वेड्यात काढून, म्हणजे तांत्रिक दृष्ट्या जर विचार केला तर अशी रेल्वे पळालीच नाही पाहिजे. पूर्ण ट्रॅक पूर्ण झाला पाहिजे आणि मग त्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जसं नगरपासून ते परळीपर्यंत पूर्ण रेल्वेचा प्रयोग झाला पाहिजे. हा प्रयोग अर्धा अर्धा करणं म्हणजे केवळ फक्त बीड जिल्ह्यातील जनतेची फसवणूक करणं, त्यांना वेड्यात काढणं आणि त्यांना वेड्यात काढून परत आणखीन 2024 परत त्यांचं मतात रूपांतर करून स्वतःचं काम भागून घेणं, या प्रकारचं हे काम येथील स्थानिक राजकारणी करत आहेत. अतिशय या ठिकाणी आल्यावर भारावून गेल्यासारखं वाटलं. कारण बरेचसे स्टेशन पाहिले, रेल्वेने खूप भारतभर प्रवास केला, परंतु या ठिकाणी आल्यावर आपल्या घरात रेल्वे आल्याचा आनंद या ठिकाणी मिळाला. अतिशय आनंद होत आहे आणि आम्ही सहकुटुंब आमच्यासारखेच अनेक बीडकर आष्टी परिसरातील लोक या ठिकाणी फक्त स्टेशन आपलं स्टेशन पाहण्यासाठी येत आहेत. खूप आनंद वाटतो आहे. कदाचित तिथं अशी माहिती दिली की 28 तारखेला या ठिकाणी ट्रायल होईल रेल्वे धावायला, काही हरकत राहणार नाही किंवा सुरू होईल असं सांगण्यात आलं आहे आम्हाला. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय.
जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सध्या कोरोना आटोक्यात आला असल्याने शाळा महाविद्यालय पुन्हा जोमाने सुरू झाले आहे। यातच 12वी वर्गाच्या प्रथम सत्र परीक्षा देखील गेवराई येथील एका महाविद्यालयात चालू असताना विद्यार्थी कोरोना नियमांचे पालन करत परीक्षेसाठी महाविद्यालयात हजर आहेत। माझे नाव काळे कल्याणी राजेंद्र, मी 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे। सध्या आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा सुरू आहेत। आमच्या प्राध्यापकांनी दिलेल्या सर्व सूचना, कोविडपासून वाचवण्याच्या सर्व सूचनांचे आम्ही पालन करून पेपर देत आहोत। शिक्षकांनी शिकवल्याप्रमाणे आनंदच वाटतो, पण थोडी भीती पण वाटते, कारण की इतक्या दिवसातून आम्ही पेपर देत आहोत ना, त्याच्यामुळे। नांदेड इथे राष्ट्रीय विमुक्त घुमंत जनजातीतर्फे राष्ट्रीय महासभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली, तसेच या जातीतील लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मोठे विद्यालय उघडण्यात यावे व सुशिक्षित बेरोजगारांना केंद्र शासनाकडून मोठा निधी देण्यात यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीपाल सिंग नायक यांनी सांगितले। आज या राष्ट्रीय विमुक्त घुमंत जनजाती महासभेचा आज जो कार्यक्रम होता, ज्यामध्ये असा ठराव घेण्यात आला की आत्तापर्यंत या जनजातीकडे कोणत्याही स्तरावर आणि कोणत्याही संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही प्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही, आणि खऱ्या अर्थाने जे काही घरवासी आहेत त्या लोकांचाच त्यांनी समजा सहारा घेतला, परंतु अशी काही जनसंख्या बाहेर आहे ज्याचं घर पण नाही, त्याला मतदान पण नाही, त्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे। या भारतीय भारतामध्ये राहूनसुद्धा भारतातला मतदानाचा हकदार पण नाही आणि त्याला घर पण नाही, भटकतच असतो, अशा माणसाची स्वतंत्र आम्ही जनगणना करणार, स्वतंत्र त्या ठिकाणी जाणार, त्यासाठी पुढील ध्येयधोरण याच्यामध्ये ठरवण्यात आलेले आहे। त्या त्या स्तरापर्यंत जाऊन त्या विमुक्त भटक्या जनजाती, ज्याला म्हणतात घिसाडी, लोहार, चांबार, जे काही आहे ते रस्त्यावरती जे फिरणारे लोक आहेत, ज्या मसनजोगी आहे, इतर बहुतांश संख्या आहे की त्याची त्या नावं घेऊ शकत नाही, 5-600 जाती आहेत, पुढ जाती आहेत, बाकी बरेच लोक आहेत जे व्यावसायिक आहेत बिचारे, परंतु या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, या देशातून त्या देशात, अशा लोकांचा आपण जे ना या ठिकाणी ठराव केलेला आहे की नुसतं भाषणबाजी करून किंवा एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन चालणार नसून, तर त्या त्या लोकांचा सर्वे करणे, त्या त्या लोकांना योग्य तो न्याय देणे, यासाठी आज मुख्य म्हणजे त्या विषयावर चर्चा झाली आणि कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत जायचं हा संघटनेमध्ये चर्चा झाला। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत साडीने तिचा गळा आवळून खून करून पोबारा करणाऱ्या विलास मेश्राम नामक आरोपीला भंडारा पोलीस व भंडारा डीबी पथकाने अटक केली। पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। 21/12/21 रोजी जो मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये पत्नी बबीता विलास मेश्राम व पती विलास मेश्राम यांच्यामध्ये काही घरगुती कारणामुळे वारंवार झगडे भांडण व्हायचे, आणि त्याच्यातून पती विलास मेश्राम हिने याने आपली पत्नी बबीता मेश्राम हिचा साडीने गळा आवळून मर्डर केलेला होता, आणि घटनेपासून आरोपी विलास मेश्राम हा फरार झालेला होता, आणि तो ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे तो नेमका कोणत्या ठिकाणी आहे याबाबत कुठलाही थांबपत्ता लागत नव्हता। परंतु पोलीस स्टेशन भंडारा येथील डीबी पथक PSI जगने
एस सी भुसारे व इतर डीबीचे कर्मचारी यांनी सतत 2 दिवस पूर्ण परिसर पिंजून काढला व आरोपीबाबत माहिती एकत्र केली व त्यातूनच एक गुप्त बातमीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की आरोपी खात रोड या ठिकाणी शेतशिवारामध्ये फिरत आहे आणि घटनेपासून तो शहापूर खात रोड या जो शेतशिवार आहे या परिसरामध्ये तो फिरत होता आणि माहिती मिळाल्यानंतर लगेचच तात्काळ आमचे डीबी पथक त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले व त्याला अटक करण्यात आली. आज माननीय कोर्टामध्ये त्याला हजर करून त्याचं आता MCR झालेलं आहे. नागपुरात गुरुवारी ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळला. दुबईवरून आलेल्या या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. खापरी परिसरातील गोदामाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली होती. यामध्ये सर्व खाद्यपदार्थ व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. नागपुरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील वॉन्टेड आरोपी तब्बल 2.5 महिन्यांनंतर MIDC पोलिसांच्या हाती लागला आहे. यासोबतच सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 8 वर पोहोचली आहे. नागपुरात मामाच्या वरातीत सामील झालेल्या एका लहान मुलाला वरातीत उडवलेले पैसे उचलण्याच्या नादात जीव गमवावा लागला आहे. पोलिसांच्या तपासात हे कारण स्पष्ट झाले आहे. काल दुपारी सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास हुडकेश्वर पोस्टी हद्दीमधील उमरेड रोडवरील कान्हा सेलिब्रेशन लॉल या ठिकाणी सालई मोकासा तालुका पारशिवणी या ठिकाणून एक लग्नाची वरात आलेली होती. त्या ठिकाणी सेलिब्रेशन हॉलसमोरच लग्नाची वरात रोडवरून येत असताना वरातीमधील काही लोकांनी पैसे उधळले आणि त्याच पैशाचे त्यातील एक नोट उचलण्याकरता एक त्याच वरातीमधला एक मुलगा शुभम साजन काकडे वय 5 वर्ष हा रोडकडे पळाला आणि त्याच वेळेस उमरेडकडून एक खाजगी ट्रॅव्हल्सची बस येत होती. त्या बसचा त्याला धक्का लागला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पण ओव्हर ब्लीडिंगमुळे अतिरक्तस्रावामुळे त्याचा तिथे मृत्यू झाला. सर बसचा चालक सूरज कांबडी याला अटक करण्यात आलेली आहे. पर्वा न करता सेवा देणाऱ्या सरकारी मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील अस्थायी डॉक्टर स्थायी करण्याच्या मागणीला घेऊन 24 डिसेंबरला 1 दिवसीय सामूहिक अवकाश आंदोलन करणार आहेत. नागपूर गुन्हे शाखा तथा झोन 5 च्या पथकाने 4.5 लाख रुपयांच्या गुटख्यासह किराणा व्यापारी व ऑटो चालकाला अटक केली आहे. शांतीनगरमध्ये एका नराधमाने मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून अजय विजय बावणे असे 20 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.